शनिवारपासून प्लास्टिक पिशवी वापरण्यास शासनाने बंदी घातली असून नागरिकांमध्ये मात्र प्लास्टिक पिशवी संदर्भात अजूनही मनावी तशी जनजागृती दिसून आली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहराच्या बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसतो आहे. प्लास्टिक पिशव्यांनी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून शासनानं प्लास्टिक पिशव्या आणि साहित्यावर बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून केली. सोलापूर शहरातील विविध ठिकाणी जाऊन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या अन्न परवाना विभागाच्या वतीनं प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी सोलापूर महानगरपालिकेत काही कामानिमित्तानं आलेल्या नागरिकांकडे मात्र चक्क प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांचा वापरसुद्धा ते करत होते. तसंच महापालिकेच्या काही कार्यालयांमध्ये सुद्धा प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. राज्य शासनानं संपूर्णपणे प्लास्टिक बंदीचा अंमल सुरू केला आहे. या संदर्भात कारवाईचे अधिकार महापालिका प्रशासनाला दिले असून बंदीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेनं शहरातील बाजारपेठेत धडक कारवाई करत 2,15,000 रुपयांचा दंड वसूल केला असून प्लास्टिक बंदी संदर्भात कारवाई होत असताना दुसरीकडं शासनानं पर्याय उपलब्ध करून दिले नाहीत. या संदर्भात नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचं नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी आपलं मत मांडलं. प्लास्टिक बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे, गेले 2 दिवस झालं सोलापुरात संभ्रमावस्थेचं वातावरण व्यापारी वर्गामध्ये नागरिकांमध्ये निर्माण झालेलं आहे. वास्तविक पाहता हा निर्णय जाहीर करताना शासनाने जनजागृती करण्याची गरज होती. जनजागृती करून जर हा निर्णय जर निर्णय घेतला असता तर व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली नसती. आता असं झालं की कुठल्या प्लास्टिकला बंदी आणि कुठल्या प्लास्टिकला बंदी नाही हे मुळात शासनाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनासुद्धा कल्पना त्याची व्यवस्थित डिटेल नाही आहे आणि नागरिकांना पण व्यापाऱ्यांना पण नाही आहे. त्याच्यामुळं वादाचे विषय सध्या सोलापुरात सुरू आहेत. व्यापारी वर्ग पूर्ण भयभीत झालेला आहे. काही काही ठिकाणी घाबरून व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत. तर मला शासनाला एवढीच विनंती करायची आहे की बाबा एक प्रकारची कार्यशाळा आयोजित करून कुठल्या वस्तूवर प्लास्टिक वस्तूवर बंदी आहे, कुठल्या प्लास्टिक वस्तूवर बंदी नाही आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा. म्हणजे जेणेकरून जे काही संभ्रमाचे निर्माण झाले ते बंद होईल आणि सुरळीत वातावरण होण्यास निर्माण होईल. तरी अजून दुसरंही काय, 2 दिवसात असं निर्देशनासनं आलं आहे की आज बघितलं, मी आज कॉर्पोरेशनमध्ये आलो आहे, जिल्हा परिषदमध्ये गेलो होतो, तिथेही बरेचसे नागरिक प्लास्टिक पिशव्या त्यांच्या प्रिमायसेसमध्ये घेऊन फिरत आहे, त्यांच्यावर कारवाई नाही आहे. आणि काही अधिकाऱ्यांकडे मी पाहिलं, त्यांच्याकडेही काही कॅरीबॅगमध्ये काही वस्तू ठेवलेल्या दिसल्या. तर मग ह्या दुजाभाव कशासाठी? आज आमच्या व्यापाऱ्यांचे जाऊन दुकानं ड्रावर उघडून त्यांनी तपासणी करू लागलेत. आज कॉर्पोरेशनच्या प्रिमायसेसमध्ये आणि जिल्हा परिषद कलेक्टर कंपनमध्ये नागरिक आमच्या सोलापूरचे नागरिकच आहेत ते, पण तेही फिरत आहेत. याचा अर्थ असा आहे की ह्या निर्णय घेतलेला निर्णय अजून पब्लिकपर्यंत पोचलेला नाही आहे, पूर्ण नागरिकापर्यंत पोचलेला नाही आहे. तरी हे जनजागृती करून संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्या प्लास्टिक बंदीची जनजागृती केल्यास बराचसा त्याच्यावर परिणाम होईल. प्लास्टिक पिशवी संदर्भात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची म्हणावी तेवढी जनजागृती केली जात नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं कारवाई करणारी यंत्रणा असलेल्या महापालिकेच्या आवारातच अनेक नागरिक प्लास्टिक पिशव्या घेऊन येत असल्याचं चित्र सोमवारी पाहायला मिळालं. महापालिकेनं प्लास्टिक पिशवी संदर्भात जनजागृतीचा उपक्रम हाती घ्यावा अशी मागणी बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र सरकारने एक अजब निकाल, अजब निर्णय प्लास्टिकच्या बंदीवर या ठिकाणी घातलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातलं किंवा मुंबई डोळ्यासमोर ठेवून मुंबईला या ठिकाणी प्लास्टिकनं फार मोठ्या प्रमाणामध्ये डिणी चोखत होते अशा पद्धतीचं मी अनेक वृत्तपत्रामध्ये याच्यामधून ऐकले. प्लास्टिक बरोबर अनेक प्लास्टिकमुळे नुकसान आहे, परंतु सध्याच्या जीवनमानामध्ये प्लास्टिक ही माणसाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वापरात आलेलं आहे. कारण का, एखादा भाजी आणायला जात असेल तर तिथं प्लास्टिक आहे, एखादा डब्बा घेऊन या ठिकाणी जात असेल तर प्लास्टिक आहे, एखादा मार्केटला जात असेल तर प्लास्टिक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिक, एखादी मिठाई आणायची असेल,
एखादं या ठिकाणी कुठलंही सामान आणायचं असेल तर त्या ठिकाणी एखादे कागदपत्र न्यायचे असतील, एखादा म्हणजे पावसापासून सध्या बचाव करायचा असेल किंवा घरातल्या कुठल्या वस्तू व्यवस्थित ठेवायच्या असतील, काय ठेवायचं असेल त्याला प्लास्टिक शिवाय या ठिकाणी गत्यंतर नाही. अनेक गोष्टी म्हणजे एखाद्या शोरूममध्ये एखादा ड्रेस चांगला दिसावा म्हणून अशा पद्धतीचं प्लास्टिक, प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठलाही कार्यक्रम घेतला तर त्यामध्ये प्लास्टिकचा वापर सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु ह्याला पर्याय व्यवस्था शासनाने निर्माण करणं गरजेचं होतं. आता आमच्या सोलापूर महापालिकेचा एक अजब कारभार या ठिकाणी लक्षात आलेला आहे. या ठिकाणी नवपेठमधल्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली, दुकानं जसं काय महापालिकेचे अधिकारी आले आणि कर्फ्यू लागल्यासारखे दुकानं त्या ठिकाणी प्लास्टिक वापरतात त्या ठिकाणी बंद करण्यात आले, परंतु महापालिकेचे कर्मचारी अधिकारी रागरोसपणे हातामध्ये बॅग घेऊन बंदे असताना सुद्धा या ठिकाणी 50 पेक्षा जास्त कर्मचारी आपल्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओ शूट झालेले आहेत. मग या ठिकाणी व्हिडिओ शूट झाले नसताना त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का? कारवाई फक्त या ठिकाणी व्यापाऱ्याला टार्गेट या ठिकाणी केलं चाललंय. मग ते अनेक इश्यू असतील पाठीमागचे, प्लास्टिकच्या बंदीवर या ठिकाणी व्यापाऱ्याला टार्गेट करायचं या ठिकाणी, म्हणजे या मी काल सुद्धा इटलीगरमध्ये गेलो होतो चाटे गल्लीमध्ये, सुद्धा इटलीगरमध्ये रविवार होता, रविवारच्या वेळेला पार्सल जास्त तिथून जात आहे. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले बंद असल्यामुळे आम्ही वाटवी नाही, ठीक आहे मला म्हणजे तुमच्या प्रशासनाची व्यवस्था ही नाही. म्हणाले की 3 महिन्यापासून या ठिकाणी गावामध्ये किंवा या ठिकाणी वाडी वस्त्यावर त्या ठिकाणी किंवा महानगरपालिकेने व्यापारी लोकांची मीटिंग घ्यायला पाहिजे होत्या. अनेक स्तरावर महापालिकेच्या लोकांनी मीटिंग घेऊन त्याचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. दंडाने या ठिकाणी प्रश्न सुटणार नाहीत, म्हणजे कुठून तर या ठिकाणी दंड करायचं. आणि सध्या या ठिकाणी काय सोलापूर शहरातले मोठे जे उद्योजक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून काय महापालिकेतले अधिकारी मलई खाणारे अधिकारी त्यांच्यावर सेटिंग करून काय तर आम्ही एवढा करतो ते आज काय शहरातून मला फोन आले. परंतु मी आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उपायुक्त श्री ढेंगळे पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जे कारवाई करता त्यामध्ये थोडीशी शिथिलता आणा, कारण त्या शहरामध्ये तुम्हाला ह्या शहरातल्या लोकांना विश्वासात घेऊन जरी या ठिकाणी कायदा हा सर्वांसाठीच आहे, फक्त ना व्यापाऱ्यांसाठी कायदा वेगळा आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा कायदा किंवा ह्याच्यासाठी कायदा वेगळा त्यासाठी कायदा वेगळा न करता सर्वांसाठी कायदा आहे, त्या कायद्याचं व्यवस्थित पालन करा तुम्ही. परंतु करत असताना नागरिकांना आर्थिक भूर्दंड होणार नाही, ह्या आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापाऱ्याला आर्थिक भूर्दंड होणार नाही अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जरी ज्या ठिकाणी सापडला असेल आढळला असेल त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ते या ठिकाणी आणून ठेवा. परंतु या ठिकाणी व्यापाऱ्याला तुम्ही बाकीच्या अनेक माध्यमातून व्यापाऱ्याला उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की सोलापूर महानगरपालिकेची या ठिकाणी प्लास्टिक बंदीच्या संदर्भाची मोहीम चालू आहे आणि आत्ताच आमच्या पत्रकार बंधूंनी आता सर्व दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचेच काही अधिकारी आहेत की त्यांच्यावर स्वतः ते प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरतात, प्लास्टिकच्या वस्तू वापरतात, प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात. आणि महापालिकेमध्ये जर आपणच लोकांना दंड करत असताना जर लोकांना सांगायचं ज्ञान स्वतः मात्र कोरडं पाषाण अशा प्रकारची परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर महानगरपालिकेत चालू आहे. आणखी एक नगरसेवकांच्या नात्याने सामान्य नागरिकांना सामान्य या ठिकाणी दुकानदारांना त्रास देण्यापेक्षा स्वतःपासून त्यांनी सुरुवात करावी, जेणेकरून लोकांना एवढा संदेश जाईल. लोकांनाही मात्र बाहेर तुम्ही लोकांना दंड करताय आणि स्वतः मात्र उघडपणे या ठिकाणी प्लास्टिकचा कॅरीबॅग तुम्ही पिशवा वापरताय. तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रथमतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरण्यापासून या ठिकाणी स्वतः प्रवृत्त व्हावं की जेणेकरून लोकांना एक चांगला संदेश जाईल. आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आत्ताच काही प्लास्टिकच्या काही व्यापारी मला भेटले, उदाहरणार्थ जे छोटे व्यावसायिक आहेत की त्यांना छोट्या प्लास्टिकशिवाय त्यांना पर्याय नाही. उदाहरणार्थ शेंगदाणे विकणारे लोक आहेत, चरी पुटारे विकणारे लोक आहेत. मला वाटतं की बंदी करत असताना सर्व गोष्टी करत असताना तुम्ही या ठिकाणी चांगला विचार केला पाहिजे की जेणेकरून त्यांना सक्षम पर्याय तुम्ही उपलब्ध करून द्या आणि मगच त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. आणि त्या सोलापूरमध्ये अशा छोटे लघुद्योग करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यावर कुठेतरी अन्यायाची या ठिकाणी आपल्याला अन्याय होतो अशा प्रकारची कुठेतरी भावना त्याच्या मनावर निर्माण होते. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना स्वतःकडे सुद्धा पहिल्यांदा डोळे उघडून पाहण्याची या ठिकाणी माननीय आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना त्यांना सांगावं की सुद्धा पहिल्यांदा प्लास्टिकपासून प्रवृत्त व्हा, पण बाकीच्यावर दंड करा. शासनाकडून 23 मार्च रोजी प्लास्टिक पिशवी संदर्भात वटहुकूम जारी करण्यात आला असून शहरातील व्यापाऱ्यांनी
प्लॅस्टिक पिशवीच्या संबंधित माल असेल तर पालिका प्रशासनाकडं जमा करावा आणि होणारी दंडात्मक कारवाई टाळावी असं आवाहन महापालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी केलं. प्लॅस्टिक बंदीबाबत 23 मार्चला वटहुकूम जारी करण्यात आलेला आहे. या वटहुकुमानुसार महाराष्ट्र राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोल अशा ज्या अविघटनशील वस्तू आहेत त्याचं उत्पादन वापर विक्री वाहतूक हाताने आणि साठवणूक अशा करता बंदी घातलेली आहे. यामध्ये या बंदीचं उल्लंघन जर कोणी केलं तर त्यामध्ये पहिल्या वेळेला 5,000 दंड, दुसऱ्या वेळेला 10,000 दंड आणि तिसऱ्या वेळा 25,000 दंड आणि 3 महिने साजरी केली अशी तरतूद आहे. त्यानुसार इमिडिएट ॲक्शन महाराष्ट्रातली पहिली कारवाई सोलापूर महापालिकेने केलेली आहे. 43 व्यक्ती किंवा युनिट याच्यावर कारवाई करून 2,15,000 रुपये दंडाची रक्कम जमा केली होती. काल सुट्टी असताना सुद्धा साधारणतः 6 लोकांवर 5,000 रुपये दंडाची कारवाई झालेली आहे. आज ही कारवाई चालू आहे. लोकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातूनही महापालिका प्रयत्न करते. लोकांत थोडी जनजागृती झालेली आहे, 3 महिने झालेले आहेत त्याला. जिथं कुठे टर्म्स क्लिअर नसतील तिथं आपण प्रवर्धन करतो आहे महापालिकेच्या वतीनं. आणि ज्यांच्याकडे कोणाकडे स्टॉक शिल्लक आहे त्यांनी तो काही कालावधीत आपल्याकडे जमा करायला पाहिजे होता. ज्यांनी केला नसेल त्या नागरिकांसाठी सुद्धा आपण एक संकलन केंद्र महापालिकेच्या परवानाद्वारा केलेलं आहे. 10 किलोपेक्षा कमी प्लॅस्टिक असेल तर आपण महापालिकेत जमा करून घेतो आहे. स्वतःहून जमा केलं तर त्याला कुठलाही आपण दंड आकारणी करत नाही. 10 किलोपेक्षा जास्त असेल आणि जमा करायची इच्छा असेल ते सुद्धा आपण आपलं वाहन पाठवून मोफत जमा करून घ्यायची आपण व्यवस्था केलेली आहे. तर जे कोण नागरिक संस्था व्यक्ती व्यापारी असतील त्यांना परत विनंती आणि सूचना दोन्ही करण्यात येतात की आपण या कायद्याचं पालन पूर्णपणे करावं.